नमस्कार मित्रांनो, आजचा डबल व्हिडिओ टाकण्याचं एकच कारण, फक्त तुमच्या मनातील शंका। कारण ती शंका माझ्या मनाला भुसतीये आणि ती शंका तुम्ही ज्या व्यक्तीचा मी चांगला विचार सुद्धा करू शकत नाही आता त्या व्यक्तीबद्दल तुमची शंका आहे। मी सकाळी स्टार्टिंगलाच तुम्हाला सांगितलं होतं की अंकितानं मोबाईल धरलाय आणि बरोबरच आहे, अंकितानंच मोबाईल धरला होता। तर तुम्ही म्हणता सावली मोठी दिसत होती आणि तिनंच मोबाईल धरलाय। मी त्या व्यक्तीच्या जवळ तर कशी जाईल? त्या व्यक्तीनंच आम्हाला लांब ढकलून दिले, जागोजागी आम्हाला ठेचा दिले त्या आणि आम्हाला जखमा सुद्धा झाले ते। त्यामुळं त्या व्यक्तीचा मी आसरा सहारा कसा घेईल? तुम्ही विचार पण कसा करू शकता? आणि मी एका कमेंट खाली रिप्लाय सुद्धा दिलाय, ती अंकितानंच मोबाईल धरलाय। हा सावली मोठी दिसती, तर सकाळच्या टायमिंगला तुम्ही सुद्धा स्वतः उन्हात उभा राहून बघा, तुमची सावली हितून तितकी कासराभर लांब दिसणार। आणि तुम्हाला असं डोक्याला बांधल्यासारखं दिसलं, ऊन होतं, तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघितलं, माझ्या सुद्धा डोक्याला होतं, मग 8-9 मिनिटं लहान मुलगी मी ना डोक्याला बांधता उभा करेल का? करेल का मी उभा? आणि त्यात एक मेन गोष्ट अशी झालती आज, आणि मी ती तुम्हाला दाखवाय पाहिजे होतं, पण मोबाईल कोण धरणार? रेसिपी तर मला बनवायची होती आणि आत्ता सुद्धा मी मोबाईल स्टँडला लावलाय, हो का? दिसला का इकडं तिकडं हलतोय? आता तर कळलं, मी मोबाईल हा स्टँडला लावलाय ना। आता बी म्हणचला, आता बी कुणी मोबाईल धरलाय? अहो तसं नसतं, कुणी धरलाय म्हणलं असतं मी त्यासाठी व्हिडिओ काढलाच नसता। पण मेन म्हणजे ह्यांनी जरी तुम्ही म्हणला असता तुझ्या नवऱ्यानं मोबाईल धरलाय, तरी मी व्हिडिओ काढला नसता, एका कमेंट खाली रिप्लाय दिला असता आणि शांत बसली असती। पण तुम्ही त्या व्यक्तीचं नाव घेतलं की जी व्यक्ती कधी माझ्या कामावर पडणार नाही, आणि तिनं दाखवूनच दिलं तुम्हाला आजपर्यंत बघाय पण मिळालं। त्यामुळं मी खास आज व्हिडिओ दुसरा टाकण्याचा प्रयत्न केला, माहिती आहे का? आणि मी आत्ता सध्या घरी आहे, 2 दिवस झालं मी घरी आहे। आता तुम्हाला सांगितलं माझा पाय मुडपला होता, पण त्या दिवशी काय झालं, मला दुपारपर्यंत लय वेदना होत होत्या। ज्यावेळेस मी झेंडूबाम लावला तुम्हाला म्हटलं पण राहीना गार पडतंय, त्या दिवशी रात्रीपर्यंत माझा पाय राहिला फक्त पिचकला होता। आणि आमच्या वडिलांचं काका हिता येतं, ही आंब्याची बाग आहे का, हे आमच्या वडिलांच्या काकाचे, त्यांच्याकडून मुडपा काढला मी, ती सुतळ्या बांधून काही लोखंडाची खुटी ठेवून त्यांनी मुडपा काढला। तेवढ्या पुरतं काढताना वेदना झाली, पण ती पाय राहिला माझा दुखायचा। तेव्हापासून मी घरीच आहे, पाऊस पडल्यापासून कुसळं मोडले ती, त्यामुळे एकट्यानं त्यांना जनावर ऐकती ती। मी आज म्हणलं होतं येऊ का, मी नको म्हटलं फक्त घालवून ये, त्यांना तळ्यापर्यंत घालवलं आणि मी येऊन बसली। पण मला एका गोष्टीचा वाईट वाटत की तुम्ही त्या व्यक्तीचं माझ्यासाठी नाव घेऊ नका। मी तर ह्या सणासुदी पुरता त्या व्यक्तीचा विषय संपवलाय। ती कशी का वागणार ती आपल्यासोबत? ती दुर्लक्ष करते अजून आमच्याबद्दल दुर्लक्ष करते, करू द्या, मला काही फरक पडत नाही। आणि अंकिता तिचा आज वेगळाच, ती म्हणते ती की लुक लुक केलाय का? आम्ही साड्या आणल्या होत्या 2-3, आणि त्या साडीमध्ये मी ब्लाऊज पीस पण टिपं मारलेल्या होत्या, ब्लाऊज पीसला अशा जॉईंट होता, मग ती ब्लाऊज पीस पण मी काढला। आणि ती साडी लांब तर भरपूर आहे पण उंचीला पुरत नव्हती, म्हणून मी आज अंकिताला ती साडी घातली, त्याच्यावरचा ब्लाऊज सुद्धा मी अंकिताला शिवाय टाकलाय बरं का। आणि तिचा 4th बड्डे होता त्यावेळेस माझ्या भावाने म्हणजे तिच्या मामाने तिला साडी आणली होती 4th बड्डेला, त्याच्यावरचा ब्लाऊज घातलाय। तुम्हाला खोटं वाटत असेल अजून पण ही बनवा बनवी करते म्हणचाल। अंकिताला बोलवती मी, अंकिता ये इकडं, हो का दिसली का? आणि ही वरती मी अशी टापरी बांधली होती। आणि तिनं एक मेन गोष्ट जाणती, पोरगी सुद्धा दिवसभर साडी करणार नाही, पण हिनं हौसेनं साडी एवढी घातली
किती साडी काढायचं नाव सुद्धा घेना, काढायला लागले का थया थया नसती बघा साडी नेसवली का नाही ही बघा पुरत नाही तू कष्ट करून नेसवली म्हणसाल हो का ही दिसत पदर हितून घेतलाय म्हणजे ही साडी पुरल्याशिवाय असतं का हो का दिसलं का दिसली का साडी आव तुम्हाला बनवा बनवी करू खोट नाट सांग काय भेटणार आहे आम्हाला आणि एक मेन गोष्ट पहिल्यापासूनच आम्ही काय आपल्या घरात असेल ती युट्यूब फॅमिलीशी शेअर करतोय काहींना वाटतं घरातलं चवाट्या आणते ती असं तसं म्हणते ती काय जण जे आहे ते खरं आहे मग भले चुके आमची असू किंवा समोरच्याची असू कळू द्या सगळ्यांना ती पण आपल्या फॅमिलीतला एक हिस्साच आहे ती आहेत का नाही ज्या फॅमिलीला आपण आपली फॅमिली म्हणतो युट्यूब फॅमिली आम्ही ज्या वेळेस युट्यूब चालू केलं ना तेव्हापासून आमच्या तोंडात एकच शब्द असतो युट्यूब फॅमिली माझी लाखात एक एवढं म्हणतो युट्यूब फॅमिलीत कोण आलं जे आपले व्हिडिओ बघतात जे आपल्या व्हिडिओला कमेंट करतात ती आपली युट्यूब फॅमिली की होय बाबा युट्यूब फॅमिली म्हणजे क्रिएटरच की ती पण आपल्यासारखं व्हिडिओ बनवते त्यालाच आम्ही युट्यूब फॅमिली बोलतोय असं काय नसतं कारण काही साधी भोळी अडाणी सुद्धा आमची युट्यूब फॅमिली आहे पण आमचा व्हिडिओ आवडीनं बघते ती आमच्या व्हिडिओची वाट बघते ती पूनमताई व्हिडिओ टाकायला उशीर करत जाऊ नका लवकर टाका असं पण काय म्हणते ती त्यांना आम्ही युट्यूब फॅमिली बोलतो आता रोज रोज आम्ही काय दाखवणार ब्लॉगिंग आपण भाजी कशाची केली काय कशाची केली हीच तर दाखवणार तुम्ही म्हणला दिवाळीपुरता हा विषय थांबवा आम्ही स्वतःहून माघार घेतली भले आमची चुकी नसताना सुद्धा शांत बसलो दाताला दात खीळ देऊन आम्ही शांत बसलो कुठं घरातला आम्ही घरगुती व्हिडिओ टाकायला लागलो तरी पण तुम्ही त्याला असंच म्हणताय किती मोबाईल तिनं धरलाय ती व्हिडिओ ती काढतीये म्हणजे म्हणावं तरी काय सांगावं तुम्हाला मला हे समजना कसं सांगावं कसं स्पष्टीकरण द्यावा हा आणि मी अंकिताचा लुक आज दाखवणारच होती मेन म्हणजे मी अंकिताला साडी त्यासाठी नेसवली होती पण ह्यांनी त्यात मटण आणू का ना आणू त्यामुळे मी मटणाची रेसिपी दाखवायचं ह्यांच्या व्हिडिओ मध्ये बोलली त्यामुळे मला ती रेसिपीच दाखवावी लागली आणि ह्यांनी पण नव्हतं इथं आलं भाकरी झालेल्या होत्या जेवण केलं गेलं चित्रप सोडून घालवून आले पुन्हा मटण शिजवलं मी त्यामुळे अंकिताला मी मोबाईल पकडायला लावला तर जाऊ द्या कुणाला काय समजायचंय ते समजा मला असं वाटलं की तुम्हाला काय ते सांगावं आणि प्रत्येक कमेंट मला अशी चालती की तिनंच मोबाईल धरलाय आणि एक जणाला मी रिप्लाय देऊन सुद्धा मला खोटच आहे असं म्हणता तुम्ही त्यामुळं मी व्हिडिओ ही केला